नौकासन करत असताना सरळ म्हणजेच उत्तानपात आसनाच्या स्थितीमध्ये आपल्याला आसनावर झोपावे लागते. या आसनामध्ये आपल्या शरीराची स्थिती एखाद्या नौकेप्रमाणे म्हणजेच होडीप्रमाणे होते आणि म्हणूनच या आसनास आपण नौकासन असे म्हणतो. तर हे आसन कसं करावं? सर्वप्रथम काय करावं, एका आसनपट्टीवर उभे राहावे, त्यानंतर हळूहळू खाली बसावे. खाली बसल्यानंतर पाय समोरच्या बाजूला सरळ ठेवावेत, त्यानंतर हळूच पाठ टेकवावी आणि पाठीमागे झोपल्यानंतर पाय उचलून हात आणि पाय हे दोन्ही एकमेकाकडं ताणायचेत आणि त्यामुळे व्ही आकाराचा किंवा नौकेच्या आकाराचा असा एक आकार तयार होतो आणि म्हणून यास नौकासन असे म्हणतात. आता श्वास घेत असताना दोन्ही पायांना एक फूट वर उचलायचे, त्यामुळे मान आणि कंबरेचा भाग देखील तितकाच उचलला जाईल. फक्त पार्श्वभाग जमिनीला टेकलेला ठेवायचा आहे. ह्या आसनाचे बरेचसे फायदे आहेत. उत्तान पादासनाप्रमाणे याचे फायदे आहेत. तर उत्तान पादासनाचे कोणते फायदे आहेत, तेच याचे फायदे आहेत. तर ते फायदे म्हणजेच पोट आणि पृष्ठवंशाच्या स्नायूचा संकोच होतो, त्यामुळे पोट दुखायचा त्रास कमी होतो. तसेच स्नायूचं आकुंचन प्रसरण होऊन स्नायूचं आरोग्य सुधारतं. त्याचबरोबर हे आसन कंबरदुखी नष्ट करण्यासाठी अत्यंत फायद्याचं असं आसन आहे. हे आसन आतडे बळकट करणारं आहे आणि खास करून मधुमेह असणाऱ्या रुग्णांवर हे आसन अत्यंत फायदेशीर असं आसन आहे. म्हणून नौकासनाचा अभ्यास आपण नियमितपणे केला पाहिजे. आता हे नौकासन जे आहे यामध्ये श्वासगती कशी ठेवावी, तर श्वासगती नैसर्गिक किंवा सामान्य अशीच ठेवावी, श्वास रोखून धरू नये. त्याचबरोबर हे आसन किती वेळ करावं, तर साधारणपणे आपल्या कोतीप्रमाणे आपण 1 मिनटं ते पुढे 3 मिनटं किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ आपण हे आसन करू शकतो. हे आसन सूर्योदयाच्या वेळी सकाळी करावं आणि जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर हे आसन करावं. या आसनाच्या नियमित अभ्यासाने आपल्या अनेक समस्या दूर होणार आहेत, कंबरदुखीचा त्रास होणार नाही. धन्यवाद.